मध्याप, हे बघ तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण शरूचं शंतनूवर प्रेम आहे आणि तिला सगळ्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल अगं, आणि त्याआधी तसं मुलगा वगैरे बघणं दुसरा. गावस्कर, तो जमाना गेला आता. तुमच्या मुलीनं ऑनलाईन लग्न केलंय आणि ऑनलाईन मोडलंय. शंतनूने एव्हाना 4 मुलींना DM केले असतील. आय एम सिंगल, रेडी टू मिंगल. हे बघ, त्या शंतनूला काय करायचं ना ते करू दे, पण शरू यातलं काहीही करणार नाही. हे बघा मिसेस गावस्कर, तुम्ही हात धरून तुमच्या लेकीला इथे घेऊन आला, करेक्ट? शंतनू इथे तिला घ्यायला आला तरीही ती त्याच्या बरोबर गेली. तुमच्या शब्दाला केवढं महत्व देते तुमची मुलगी. एवढं तुमची मुलगी जर तुमचं ऐकते तर जरा फायदा करून घ्या ना, तर शर्वरी जाईल शंतनू बरोबर पळून. आणि आजच्या लाईव्ह नंतर जर असं झालं तर लोक शेण घालतील तुमच्या तोंडात मिसेस गावस्कर. तू थांब, मला जरा विचार करायला वेळ दे. तुम्ही वेळ घेतलात तर तिकडे शर्वरी आणि शंतनूला पण भरपूर वेळ मिळेल विचार करायला. मिसेस गावस्कर, तुम्ही शांत बसा, माझ्या डोक्यात अख्खा प्लॅन तयार आहे. तुम्ही बसा, बसा म्हणते ना. हे बघ, मी सगळी तयारी करून ठेवली आहे, मी तुम्हाला समजवू सांगते. काय? शर्वरीचे फोटो आहेत, आपण मॅट्रिमोनी साईट वर टाकू. एक मिनिट, कुठली साईट आहे? डोंट वरी, ट्रस्ट मी, उत्तम साईट आहे. आणि उद्याच्या पेपरला वर पाहिजे या कॉलम मध्ये सुद्धा तिचं नाव देऊया. म्हणजे तसं 3 दिवस लागतात, पण माझी ओळख आहे त्याच्यामुळे उद्याच्या उद्या पेपरला येईल. थांब ऐश्वर्या, थांब, खूप घाई होते मला ना, मला जरा विचार करू दे. तुम्ही विचार केलात तर शंतनू तिकडे विचार करेल. खिडकीतून जसा तिला भेटायला आला होता तसंच तिला उचलून खिडकीतून बाहेर घेऊन पण जाईल, आणि मग तुम्ही फक्त विचार करत बसाल. हा फोटो टाकू का तिचा? बघा, सत्य आहे माझं म्हणणं. अरे बापरे, जगदीशचा फोन आहे, मला निघायला हवं. डिटेल्स द्या मिसेस गावस्कर. बर, घे. शर्वरी, जगदीश, गावस्कर. ऐक ना ऐश्वर्या, मला पुन्हा फोन होतोय त्याचा, मी निघते, आपण फोनवर बोलूयात ना. फोनवर नको बोलूया, मी प्रोफाईल तयार करते, तुम्ही मला सगळे डिटेल्स मेसेज करा. उत्तम, बाय.